नमस्कार, मी शनाई शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. मावळ गोळीबारातील शेतकऱ्यांना अखेर राज्य शासनाने दिला दिलासा. पोलीस आहेत म्हणूनच कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित आहे, राज ठाकरे यांचं प्रतिपादन. पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा 5 वाहनांची तोडफोड. आणि गायरान जागेवर शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन. मावळ गोळीबारातील शेतकऱ्यांना अखेर राज्य शासनाने दिलासा दिलाय. मावळ गोळीबार प्रकरणी 7 वर्षानंतर अखेर शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात आलेत. पवना बंद जलवाहिनी प्रकरणी मावळ तालुक्यात गोळीबार करण्यात आला होता. 9 ऑगस्ट 2011 मावळ बंदचे हाक देणाऱ्या आणि शांतपणे आंदोलन करणाऱ्या दिनदुबळ्या शेतकऱ्यावर तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांनी गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. यात 3 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर कामशेत बोगद्याजवळ रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांनी जाळपोळ केली होती. या प्रकरणी 185 मावळातील शेतकऱ्यावर त्यावेळी सत्तेवर असणारे काँग्रेस राष्ट्रवादी सरकारकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते. 9 ऑगस्ट 2011 मावळमध्ये पिंपरी चिंचवडला जाणाऱ्या बंद जलवाहिनीच्या विरोधात भारतीय किसान संघ, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या माध्यमातून, त्याचबरोबर काँग्रेस पक्ष व शिवसेना, हा लढा हा कुठल्या पक्षाचा नव्हता, तर हा मावळ तालुक्याच्या शेतकऱ्यांचा लढा होता. म्हणून आम्ही सर्व मंडळी एकत्र येऊन या लढ्यामध्ये एकत्र उतरलो. आणि प्रामुख्याने 9 ऑगस्ट 2011 ज्या पद्धतीने पोलिसांनी गोळीबार केला, त्याच्यामध्ये आमच्या कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे व श्यामराव तुपे यांना त्या ठिकाणी या पाण्याच्या संघर्षासाठी आपलं जीवन समर्पित करावं लागलं. आणि 7 वर्षाच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, या राज्याचे अर्थमंत्री, मंत्रिगटाच्या उपसमितीचे अध्यक्ष सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे आम्ही मावळ तालुक्यातल्या शिष्टमंडळांनी मागणी केली होती की मावळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक त्या ठिकाणी अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले. 8 ऑगस्ट 2016 माननीय सुधीरभाऊ यांनी देखील तो निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांवरचे गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भातला त्यांनी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी घेतली. या ठिकाणी हा खऱ्या अर्थाने मावळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा व सत्याचा विजय आहे असं या ठिकाणी मला सांगायचं. संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणातून बंदिस्त पाईपलाईनला विरोध दर्शवण्यासाठी मुंबई पुणे महामार्गावर रस्त्यावर उतरून जाळपोळ करून आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी 185 शेतकऱ्यांवर खटले दाखल करण्यात आले होते. हे खटले मागे घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी या शेतकऱ्यावरील खटले मागे घेण्याचा आदेश दिलाय. राज्य शासनाच्या ह्या निर्णयाचं स्वागत शेतकरी वर्गातून फटाके फोडून ढोल ताशांच्या तालावर नाचत गावकऱ्यांनी व्यक्त केलाय. शेतकऱ्यांवर खटले दाखल झाले आणि त्यामध्ये सरकारने त्या अनुषंगामध्ये 307 गुन्हा आमच्या सर्वांवर दाखल केला आणि त्या ठिकाणी आमचे कांताबाईच्या नंतर तिथं श्याम तुपे आणि मोरे यांचा त्या ठिकाणी बळी गेला आणि अशा माध्यमातून त्यांनी त्यांच्यावरती अन्याय केला आणि ह्या शेतकऱ्यांवर अन्याय करत असताना पुन्हा पुन्हा शेतकऱ्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये जो कोणी नगराध्यक्ष होईल, महापौर होईल, तो त्या ठिकाणी बातमी देतो की थोड्या दिवसामध्ये मी पवना जबंदिस्त जलवाहिनीचं काम पूर्ण करील आता आणि शेतकऱ्यांना चिथवणी देण्याचं काम थोडक्यात हे होतंय. मावळ गोळीबार घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली होती. ह्यामध्ये सुमारे 50 पोलीस कर्मचारी आणि 10 अधिकारी जखमी झाल्याने आंदोलनात उतरलेल्या 185 जास्त शेतकऱ्यांवर फौजदारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांची बदलीही करण्यात आली होती. त्याला दिलासा देणाराच निर्णय आहे आणि आम्ही आता देखील ही जलवाहिनी जाऊ देणार नाही. हा लढा आमचा कायम चालू राहणार आहे. आमचे जरी खटले पाठीमागे घेतले असले तरी हा लढा आम्ही कायम स्वरूपी चालू ठेवणार आहोत. 2017 शेतकऱ्यांच्या शिस्तमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांवरील दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यासंबंधी अहवाल त्यांना दिला होता. त्यानंतर ह्या प्रकरणी राज्य शासनाने शेतकऱ्यांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला होता.
ते कर्तव्यच होतं ना सरकारचं. आम्ही जर गुन्हेगारच नव्हतो तर खटले मागं घ्यायलाच पाहिजे होते ना. जरी खटले मागं नसतं घेतलं तर आम्ही हायकोर्टात गेलो असतो नाही तर सुप्रीम कोर्टात गेलो असतो. ते काय खटले मागं घ्यायचं काय हे नव्हतं एवढं. पण आता सामंजस्यपणाने त्यांनी ते केले, आम्ही विनंती केली, त्यांनी ती विनंती मान्य केली सरकारनी आणि खटले मागं घेतले. त्याबद्दल आम्ही आमचे ते सरकारचे आम्ही आभार मानतो आणि आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना आनंद झाला त्याबद्दल. अत्यंत लोकशाही मार्गाने इतका मोठा जमाव होता पण अतिशय शांततेच्या मार्गाने हे शेतकऱ्यांचं आंदोलन चालू होतं. त्यांना कुणाचा फोन आला, वरिष्ठांचा काय झालं काही समजलं नाही. पण संदीप कर्णिक सारख्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची गोळीबार करण्याची भूमिका घेणं हे अतिशय त्या IPS अधिकाऱ्याला अतिशय निंदनीय अशा प्रकारचं कृत्य त्यांच्या हातून ते घडलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्यावरती सरकारने या सरकारने तरी त्यांच्यावर 300 रुपयांचा खटला दाखल करावा अशी माझी प्रामाणिक मागणी आहे की तरच या 3 शेतकऱ्यांच्या आत्म्याला सद्गती आणि शांती मिळेल. मावळ गोळीबार प्रकरणी शेतकऱ्यावरील गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. मात्र पवना धरणातून पाणी देण्याच्या प्रस्तावाला अद्यापही विरोध असणारच असा पवित्रा अजूनही ह्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी घेतलाय. आणि 185 लोकांवर ह्या सरकारने पोलीस खात्याने केशी केल्या. संदीप कर्णिक हा DSP होता, त्यांनी हे सगळे उद्योग केले. त्याला आता काय वरून आदेश आले असेल सरकारचे आणि त्यामुळे ते हे प्रकरण घडलं. पण जो आता निर्णय लागलेला आहे आमच्या सरकारने याच्यात लक्ष घातलं. देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री, आमचे अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार असतील, आमदार बाळा भेगडे असतील, यांनी सगळ्यांनी प्रयत्न करून हा लढा न्यायालयाशी लढलो. आणि न्यायालयाने आणि सरकारने जी बाजू मांडून आमच्या शेतकऱ्याचे गुन्हे आज माफ केल्यात, गुन्हे कॅन्सल झाल्यात, त्याबद्दल मी मागे घेतल्यात, त्याबद्दल मी सरकारचं बी अभिनंदन करतो. शेतकऱ्यांचा जो आक्रोश आहे हा कमी होण्याचं काही लक्षण दिसत नाही. कारण आमच्यावरती बंदिस्त जलवाहिनीची टांगती तलवार ही कायम आहे. आज सरकारने गुन्हे मागं घेतलेले आहेत परंतु आमचं आंदोलन ज्या मूळ मुद्द्यासाठी होतं की आमचं या बंदिस्त जलवाहिनीला जो विरोध आहे तो यापुढे देखील कायम राहणार आहे. म्हणजे सरकारने अशी आमच्याकडनं अपेक्षा करू नये की आज आम्ही गुन्हे मागं घेतलेत तर आमच्या या बंदिस्त जलवाहिनीला पाठिंबा द्यावा किंवा सरकार शेतकरी पाठिंबा देतील अशा प्रकारचा गैरसमज कोणी करून घेऊ नये. याही पेक्षा तीव्र आंदोलन केल्याशिवाय शेतकरी आणि सर्व पक्ष थांबणार नाहीत. पोलीस आहेत म्हणून कायदा आणि सुव्यवस्था आहे, त्यामुळे पोलिसांचा आदर केला पाहिजे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. पोलीस किंवा कोर्टाकडून येणाऱ्या कागदांमध्ये मला कधीही काहीही समजलेलं नाही, मला पकडले की सोडले हे जाणून घेण्यासाठी वकिलालाच बोलवावं लागतं असं राज ठाकरेंनी म्हणताच एकच सभागृहात हशा पिकलाय. महाराष्ट्रात बाहेरच्या राज्यांमधनं दररोज 48 रेल्वे येतात, येताना भरून येतात आणि जाताना रिकाम्या जातात. त्यातून जे लोंढे महाराष्ट्रात आणि मुंबईत येतात ते कुठे गेले, यात गुन्हेगार कोण, पोटासाठी कोण आले याचा शोध घेतला जातो का असे प्रश्न राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केलेत. शाळा आणि महाविद्यालयांबाबतीत राज ठाकरेंनी आपली दिलखुलास मतं मांडली आहेत. शाळा आणि कॉलेज यांची आठवण यायला लागली की आपण 50 ओलांडली असं समजावं. आता मलाही आठवण येते आहे असंच राज ठाकरेंनी म्हटलंय. परंतु शाळेमध्ये स्वतःच्या शाळेमध्ये येणं ही एक वेगळी गंमत असते. शाळा किंवा कॉलेज ह्याच्याबद्दल सतत आठवण येणे आणि जास्ती आठवण येणे याचा एकच अर्थ नेहमी लावायचा, आपलं वय झालं. आपली 50 झालेली आहे हे कशावरनं ठरवायचं? तर शाळा कॉलेजची जास्तीत जास्त जेव्हा आठवण यायला लागते आणि शाळा कॉलेजमधल्या ज्या कोणी शिकवणाऱ्या बाई असतात, मास्तर असतात, त्यांची जेव्हा आठवण यायला लागते समजायचं की आपले 50 ओलांडलेली आहे, आपण पुढे सरकलेलो आहोत. मला हल्ली खूप येते. पुण्यात त्यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा उचलून धरत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधलाय. पहिल्यांदा अटक झाली आणि मला जेव्हा कल्याणला ठेवलं होतं, अटक झाल्यावरती एका आरोपीची मैत्री एका पोलिसाबरोबर होते, ते विवेक फणसाळकर. त्यावेळेला आमची ओळख झाली आणि त्याच्यानंतर ती त्याचं रूपांतर मैत्रीत झालं. मराठीबद्दल बोलायचं झालं तर मला कित्येकदा पोलीस खात्यामधनं किंवा कोर्टाकडनं जे पेपर्स येतात, नोटिसा येतात, त्यात मला कधीच कळलेलं नाही की मला सोडलाय का पकडलाय. माझ्या वकिलाला बोलवायला लागतं की बाबा जरा बघ, जरा सोडलाय का मला पकडलंय काय ते एकदा ठरवा म्हटलं. मला ती इतकी किचकट वाईट घाणेरडी कुठची भाषा शोधून काढली सरकारने मला आजपर्यंत कधी कळलेलं नाहीये ती. परंतु माझा
आपल्या मातृभाषेवरती बद्दल एक हट्ट आहे, याचा अर्थ काय इतर भाषा मला आवडत नाही त्याच्यातला भाग नाही. किंबहुना माझ्या वडिलांना लिहिता वाचता आणि बोलता उत्तम उर्दू यायची, उत्तम उर्दू ते लिहू शकायचे, वाचू शकायचे, बोलू शकायचे. म्हणजे त्यांच्याकडे ज्या वेळेला मोहम्मद रफींनी 14 गाणी मराठीमध्ये गायले, मोहम्मद रफी, त्यावेळेला माझे वडील रफी साहेबांना मराठी उर्दूतनं शिकवायचे. त्याच्यामुळे माझं हिंदी थोडं बरं आहे. तर हा झाला विषय भाषेचा. आता सत्काराचा. दरम्यान मराठी बांधवांसाठी कायमच परप्रांतीयांच्या विरोधात भूमिका घेणारे राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार आहेत. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला ते हजर राहणार आहेत. 2 डिसेंबरला हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण उत्तर भारतीय मंचाने राज ठाकरेंना दिलंय आणि त्यांनी ते स्वीकारलं सुद्धा आहे अशी माहिती मिळते. पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा 5 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेत 2 जण गंभीर जखमी झालेत. ही घटना वाकड परिसरात काल रात्री घडली आहे. गाडीचं शीट फाडल्याच्या वादातनं 20 ते 22 समाजकंटकांनी हा धुडगूस घातला आहे. हातात तलवार, कोयते आणि लाठ्या काट्या घेऊन काळा खडक झोपडपट्टीत प्रवेश केला. 3 दिवसांपूर्वी ज्या व्यक्तीने गाडीची शीट फाडल्याचा संशय होता त्याच्या गाडीसह आसपासच्या दुचाकींची तोडफोड करण्यात आली आहे. एकाच्या डोक्यात वार करण्यात आलाय तर एक चिमुरड्याला मुक्का मार लागलाय. वाकड पोलीस आता यांचा शोध घेत आहेत. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पुणे जिल्ह्यातील मांडवगण फराटा ग्रामीण भागातील भटक्या विमुक्त आणि मागासवर्गीय घटकातील लोकांना गायरान जागेवर शासनाच्या घरकुल योजनेचा तसेच इतर शासकीय सुविधा मिळाव्यात म्हणून रिपब्लिकन जनशक्तीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. स्थानिक सत्ताधाऱ्यांनी गाव उंडांगडून जमीन हडप करण्याचा काम सुरू असून ह्या पूर्वीच्या आंदोलनाच्या वेळी राजकीय व्यक्ती, प्रशासन आणि ग्रामपंचायतीकडून खोटी आश्वासने देण्यात आली असून संबंधितांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन जनशक्तीचे प्रदेश अध्यक्ष शैलेंद्र मोरे यांनी केली आहे. गावचे गावगुंड असतील, लँड माफिया असतील, त्या ठिकाणच्या लोकांना उसकावून ती जागा गळेंगूत करण्याचं काम, हडप करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. म्हणून आम्ही गेल्या 14 तारखेला सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं. त्यावेळेस जिल्हाधिकारी आणि माननीय कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद यांनी त्या ठिकाणी आदेश दिल्यानंतर त्या ठिकाणचे शिरोडचे नायब तहसीलदार असतील, BDO असतील, सर्कल असतील, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, त्या ठिकाणचे बाबूराव पाचरणे आमदार असतील, ह्या सर्वांनी येऊन आंदोलकांना विनंती केली की आम्ही तुम्हाला 17 तारखेला सर्व 8 उतारे देतो, त्या ठिकाणचे असणारे घरकुल योजनेचे लाभ देतो, जातीचे दाखले देतो, रहिवासी दाखले देतो, त्या ठिकाणच्या असणाऱ्या सुविधा देतो, तर आम्ही बेमुदत उपोषण या आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. तसेच नगरसेविका राजश्री काळेसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस.
हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. आता एक वेगळी आणि तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. सर्व घरामध्ये सातत्याने जाणवणारा प्रश्न तो म्हणजे टाकाऊ कपड्यांचं करायचं काय. कपडे जुने झाल्यानंतर त्याची विल्हेवाट कशी लावावी हा प्रश्न घरातील प्रत्येक महिलेला सतावत असतो. मात्र यावर तोडगा काढलाय तो पुण्यातील एका युवकाने. जुन्या टाकाऊ कपड्यांचा पुनर्वापर करून त्याने नव्या वस्तूंची बाजारपेठच जणू उभी केली आहे. चला तर पाहूया त्याची ही बाजारपेठ. घरातील जुन्या कपड्यांचं करायचं काय या जर विचारात तुम्ही असाल तर नक्कीच इको रिकन या संस्थेला भेट द्या. जुन्या कपड्यांचं संकलन करणारी ही पुण्यातील पर्यावरण पूरक संस्था आहे. जुने कपडे घेऊन याचा पुनर्वापर करून उपयुक्त अशा नव्या वस्तू यातून तयार केल्या जातात. जीन्स असेल, कुर्तीज असेल, याचा वापर करून सुशोभित अशी हँडबॅग, ट्रॅव्हल बॅग, पर्स तयार केल्या जातात. पेशाने इंजिनियर असलेल्या स्वप्नील जोशी या तरुणाने पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेता इको रिगेन ही संस्था सुरू केली आहे. तर चला मग इको रिगेन बद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. टाकाऊ पासून टिकाऊ या संकल्पनेचा आधार घेत पुण्यातील स्वप्नील जोशी या युवकाने चिंध्यांपासून सुंदर अशा कलाकृती तयार केलेल्या आहेत. आपण जर पाहत असाल तर मागे हँड्सबॅग आहेत, त्यानंतर गालीच्या असू देत, वेगवेगळ्या प्रकारच्या सतरंजी, अशा एकाहून एक सरस अशा ज्या वस्तू तयार करण्यात आल्या आहेत त्या पूर्णतः टाकाऊ कपड्यांपासून तयार केलेल्या आहेत. आपल्यासोबत स्वतः स्वप्नील जोशी आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल टाकाऊपासून टिकाऊ इतक्या सुंदर आम्ही वस्तू बघतोय, कशी संकल्पना साकारली? ॲक्च्युली कसं आहे की मला वाटतं की आपल्या प्रत्येकांकडे जुने कपडे असतात आणि त्या जुन्या कपड्यांचं काय करायचं सगळ्यांनाच एक मोठा प्रश्न आहे. त्या प्रश्नाला एक सोल्युशन म्हणून आम्ही इको रिगेन या संस्थेची स्थापना केली. यामध्ये एक सगळ्यात मोठा आम्ही जो एक ऑब्जेक्टिव्ह होता की जुन्या कपड्यांपासून जरी हे प्रॉडक्ट बनवलेले असले तरी ते जुनेच प्रॉडक्ट्स वाटले नाही पाहिजेत. तर आम्ही हे सतत डोक्यात ठेवून त्या ह्यानी हे सगळ्या प्रॉडक्ट्सला एक अंतिम स्वरूप दिलं किंवा त्या पद्धतीने ते बनवले आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे या कम्प्लीट इनिशिएटिव्हला. तर अशा प्रकारे आत्ता तरी इको रिगेन काम चांगलं करत आहे. साधारणतः इंजिनियर आणि MBA केल्यानंतर याकडे वळलात, तर कशी कल्पना सुचली आणि नेमकं याकडे वळण्याचं कारण काय? मला वाटतं की इंजिनियर आणि MBA केल्यानंतर मला वाटतं की सगळ्यात मी विचार करतो की काहीतरी एक काहीतरी मोठा प्रश्न आहे जुन्या कपड्यांचा आणि त्याला एक काहीतरी सोल्युशन आपण दिलं पाहिजे आणि मासेससाठी थोडक्यात काहीतरी काम करता आलं पाहिजे. तर हा विचार डोक्यात असतानाच मला सुचलं की अरे हा जुने कपडे आणि एवढा मोठा वेस्ट बनतो आहे, पण त्या वेस्टला आत्ता कुठलंच अवेलेबल सोल्युशन नाही आहे. आणि त्या ह्यानी मी या म्हणता येईल की एक इनिशिएटिव्हकडे वळलो किंवा एक सोल्युशन देण्याच्या ह्यानी या एक व्यवसायाकडे वळलो. जुन्या कपड्यांचं संकलन करून इतक्या छान वस्तू केलेल्या आहेत, तर मग हे जे कपडे असतात त्याचं संकलन कसं केलं जातं? सध्या तरी आम्ही दोन प्रकारे काम करतो. एक तर आम्ही आमच्या शोरूममध्ये म्हणजे जे सदाशिवपेठेमध्ये आहे तिथे लोक येऊन आम्हाला जुने कपडे देऊ शकतात, किंवा दुसऱ्या ह्याच्यात की लोकांनी कॉल जरी केले तरी आम्ही त्यांच्या घरी जाऊनही जुने कपडे कलेक्ट करतो. त्यानंतर आम्ही काही कॉर्पोरेट्समध्ये म्हणजे कुठल्या कंपन्यांमध्ये काही इनिशिएटिव्ह असतील, सोसायटीजमध्ये असतील, तर तिथे आमचे कॅम्पेन्स असतात, तर त्या दोन्ही पद्धतीने आम्ही जुने कपडे कलेक्ट करतो. नक्कीच पर्यावरणपूरक अशी संकल्पना आपण साकारली, एकंदरीत ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे याला? तर मला असं वाटतं की खूप चांगला प्रतिसाद आहे. म्हणजे प्लॅस्टिक बॅन झाल्यानंतर लोकांना जास्तीत जास्त अजून अवेअरनेस आला की आपणही एन्व्हायरमेंटचा कुठेतरी एक विचार केला पाहिजे आणि आम्ही त्यांना एक प्रोत्साहन देण्याचे आणि प्रत्येक कस्टमरला आम्ही ॲज अ ग्रीन सिटीजन म्हणून एक सर्टिफिकेट देतो. तर या सर्टिफिकेट देण्यामागचा आमचा हेतू एवढाच आहे की लोकांनी कुठेतरी प्रोत्साहन मिळावं की ते नुसतेच कपडे डोनेट करत नाही आणि जेव्हा ते एखादं प्रॉडक्ट घेणार आहात तेव्हा ते प्रॉडक्ट म्हणजे ते कुठेतरी एन्व्हायरमेंटला सेव्ह करणार आहात आणि त्यातनंच ते लोकांपर्यंत जास्तीत जास्त अजून काय म्हणता येईल एक त्यांच्यात उत्साहाचं वातावरण आहे की मी पण आज ग्रीन सिटीजन आहे. आणि प्रत्येक कस्टमरला आम्ही या बियाई देतो झाडांच्या की जेणेकरून त्यांनी त्या घरी प्लांट कराव्यात आणि एन्व्हायरमेंटला जास्तीत जास्त त्यांच्या डोक्यात
राहू देते एन्व्हायरमेंट, असं यामागचा हेतू आहे आणि याला अतिशय उत्तम प्रतिसाद आतापर्यंत मिळालेला आहे. नक्कीच टाकाऊपासून टिकाऊ ही संकल्पना घेत एक सुंदर असं कलादालनच म्हटलं पाहिजे उघडलेलं आहे. एक से बढकर एक अशा वस्तू त्यांनी तयार केलेल्या आहेत. नक्कीच पर्यावरणपूरक अशा या संकल्पनेवर आधारित या व्यवसायाला आपणही भेट द्यावी आणि आपल्या घरात असलेल्या टाकाऊ कपड्यांचा टिकाऊ असा वापर करावा. कॅमेरामॅन रोहित सह कल्याणी वाघमारे, दिनमान न्यूज, पुणे. सध्या पाणीटंचाई, जागतिक तापमानवाढ असे प्रश्न आपल्यासमोर आवाजून उभे राहिले आहेत. त्यामुळे पर्यावरण संवर्धन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. वृक्ष लागवड करून तिचं जतन करणं आज गरजेचं आहे. या कामात शालेय स्तरावर मोठे काम उभारले जाऊ शकते. त्यासाठी पर्यावरण संवर्धनाची ही चळवळ विद्यार्थी दशेतच रुजायला हवी असं प्रतिपादन जागतिक ख्यातीचे संगणकशास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांनी केलं आहे. पहिल्या राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे उद्घाटन भटकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्वामी विवेकानंदांनी वर्तवलेल्या भाकिताप्रमाणे आपण 21व्या शतकात पुन्हा एकदा समृद्धतेकडे वाटचाल करत आहोत. यामध्ये युवकांचं योगदान महत्त्वाचं असून त्यांच्यात राष्ट्रभक्तीची भावना जोपासायला हवी, त्यासाठी शालेय स्तरावर प्रयत्न व्हावेत असं मत यावेळी विजय भटकर यांनी व्यक्त केलं आहे. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं त्यापूर्वीची राष्ट्रभक्ती आणि आत्ताची राष्ट्रभक्ती यात फरक आहे. आज हे राष्ट्र स्वातंत्र्याकडून सुराज्याकडे नेत असताना सीमेवर लढणाऱ्या जवानांकडे आपण बघतो, त्याचबरोबर आपल्याला असं बघायला पाहिजे की हा जो प्राणवायू आपल्याला मिळतो आहे तो देणारं कोण आहे आणि प्राणवायू देणारी यंत्रणेचं रक्षण करणं हे खरं सैनिकीकरण आहे असा आमच्या मनात विचार आला. म्हणून वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण रक्षण हीच खरी राष्ट्रभक्ती आहे. हाच खरा बलिदानाचा इतिहास की वी हॅव टू सॅक्रिफाईज. पर्यावरणासाठी आपल्याला त्याग करायला शिकलं पाहिजे आणि हा संदेश देण्यासाठी म्हणून आम्ही हे पहिलं राज्यस्तरीय असं राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन करायचं नियोजन केलं, आम्ही शासनाकडे कळवलं. सेनापती बापट रस्त्यावरील श्री वर्धमान प्रतिष्ठान येथे भरलेल्या या संमेलनात राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रंगनाथ नाईकडे, स्वागताध्यक्ष कवयित्री मंदाताई नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे महानगरपालिकेकडून पुण्याला स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. रस्त्यावर थुंकणाऱ्यांना दंडच नाही तर त्यांना रस्ते पुसून घ्यायची शिक्षा सुद्धा देण्यात आली आहे. त्याचबरोबर रस्त्यावर कचरा टाकणारे आणि लघवी करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात येते. असं असतानाच पालिकेतील चित्र मात्र वेगळंच आहे. महापालिका रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई करते, मात्र महापालिकेच्या इमारतीच्या कोपऱ्यांमध्येच थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. महापालिकेच्या इमारतीमधील जवळजवळ सर्वच कोपऱ्यांमध्ये गुटखा खाऊन थुंकलेले आहेत, त्यामुळे महापालिकेच्या दिव्याखालीच अंधार की काय असा प्रकार सुरू आहे. 2 नोव्हेंबरपासून पुणे महानगरपालिकेकडनं विशेष मोहीम हाती घेऊन रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली गेली आहे. या मोहिमेचं सर्व स्तरातनं कौतुक होत असताना महापालिका इमारत ही सुद्धा सार्वजनिक इमारत आहे याचा पालिका अधिकाऱ्यांना विसर पडल्याचं पाहायला मिळतंय. पालिकेच्या इमारतीमधील अनेक कोपऱ्यांमध्ये तसेच जिन्यांमध्ये थुंकल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड नंतर आता मावळ परिसरात तोडफोडीच्या घटना घडल्या. मावळ परिसरात काही समाजकंटकांनी वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. तोडफोडीच्या घटनांवर पोलिसांना अंकुश लावण्यात पुन्हा एकदा अपयश आलंय. मावळातील ब्राह्मली गावात किरकोळ कारणावरनं टोळक्याने गाड्यांची तोडफोड केली आहे. या 4x4 आणि मोटरसायकल 3 या गाड्यांची तोडफोड करून काही महिला पुरुष ग्रामस्थांना मारहाण करण्यात आली आहे. संपूर्ण गाव भीतीच्या छायेत आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या गावात धाव घेतली आहे, तोपर्यंत टोळके पसार झाले होते. नेमकी गाड्यांची तोडफोड का केली याचा तपास लोणावळा पोलीस करत आहेत. साठी बसलो होतो, अचानक 4-5 जण येऊन विचारलं तर त्यांना मी सांगितलं की इथं घरात नाही म्हणून. थोडासा आमच्या म्हणजे रस्त्यावरनं वाद होता म्हणून ते लोक फोन मला फक्त विचारलं म्हणजे भावासाठी, तर मी त्यांना सांगितलं नंतर या. त्याच्यानंतर ते आले आणि गाड्या फोडायला सुरुवात केली आणि बायकांना पण म्हणजे हे आपली नाजुका म्हण त्यांच्या घरात घुसले. मी त्यांना दाबत होती तर त्यांनी माझा गळा दाबला. गळा दाबताना मी दोघा जणांचे चेहरे बघितले आणि मागून दुसरे दोघं जण आले त्यांचेही चेहरे बघितले. बाकी त्यांचे मला मी त्यांना ओळखले नाही, पण त्याच्यामध्ये एक हनुमंत काळे, अक्षय काळे आणि सागर काळे आणि हा आणि 1, 2, 3 अनिकेत काळे, तेजस आणि कोण संदीप अशी त्यांनी नावं घेतली. 15-20 जणं होती. ते लोक खालून कीर्तनासाठी आले, लोक वरती येस तोपर्यंत हे पळून गेले.
महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी दिलीप बराटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर चेतन तुपे यांना राष्ट्रवादी पक्षाचे शहर अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे. चेतन तुपे यांना राष्ट्रवादीचे शहर अध्यक्षपद दिल्यानंतर त्यांच्याकडील असलेले विरोधी पक्षनेतेपद हे वारज्यातील दिलीप बराटे यांना देण्यात आले. बराटे हे माजी उपमहापौर असून वारज्यातील राष्ट्रवादीचे ते उत्तम असे नेतृत्व आहेत. पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रजत शिक्षण संस्थेचे SM जोशी कॉलेज येथे मुलींसाठी सेल्फ डिफेन्स या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी तलवारबाजी केली आहे, त्यावेळी त्यांना उपस्थितांनी चांगलीच दाद दिली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मावळ गोळीबारातील शेतकऱ्यांना अखेर राज्य शासनाने दिला दिलासा. पोलीस आहेत म्हणूनच कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित आहे, राज ठाकरे यांचं प्रतिपादन. पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा 5 वाहनांची तोडफोड. आणि गायरान जागेवर शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.